ओबीसी आरक्षण पर भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने अपनी भूमिका स्पष्ट की है। उन्होंने कहा कि राज्य सरकार और ओबीसी मंत्रियों के पास सर्वोच्च न्यायालय में उनका प्रतिनिधित्व करने के लिए अच्छे वकील होनी चाहिए और जब तक सुप्रीम कोर्ट अपना फैसला नहीं दे देता तब तक राज्य चुनाव आयोग को चुनाव नहीं करना चाहिए। राज्य ओबीसी आयोग ने राज्य सरकार अंतिम अहवाल दिलाचा काल प्रसार माध्यमात ऐकलं। आता राज्य सरकार ने ओबीसी आयोग ने योग्य पद्धतीने संपूर्ण बाजू ही सुप्रीम कोर्टात मांडली पाहिजे। सर्व ओबीसी नेत्यांनी मंत्रिमंडळातले एकत्र येऊन योग्य पद्धतीने वकिलाशी चर्चा करून उच्चस्तरीय वकील लावून सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण प्रेझेंटेशन केलं पाहिजे। माझं सुद्धा इंटरव्हेन्शन या केसमध्ये आहे, मी सुद्धा आम्ही बाजू मांडणार आहोत। निश्चितपणे मला असं वाटतं की आता हे प्रकरण अंतिम होईल आणि अंतिम होऊन ओबीसीला न्याय मिळेल। ओबीसी समाजाला न्याय मिळणे ही आनंदाची गोष्ट असेल आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुका आजपासूनच्या पुढच्या निवडणुका राज्य निवडणुकाने मात्र सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल येईल त्याच्या आधारावर घ्याव्या, त्यापूर्वी निवडणुका लावू नये याची विनंती राहील। इंटरव्हेन्शन मध्ये तुम्ही काय मागणी करणार? इंटरव्हेन्शन माझी हीच मागणी राहील की राज्य ओबीसी आयोगाने आणि राज्य सरकारने जे आता अंतिम केलं आहे ओबीसीना न्याय देण्याकरता ते पर्याप्त आहे, कारण केंद्राकडे डेटा जे वारंवार राज्य सरकार मागायचं तो डेटा ओबीसी आरक्षणाचा नव्हता, पण राज्य सरकारने स्वतः आता ग्रामविकास विभागाचा डेटा तयार करून त्या ठिकाणी ओबीसी आयोगाला दिला, त्या डेटा हा आता अंतिम करावा आणि ओबीसीना आरक्षण द्यावं अशी मागणी राहणार।